पूर्णपणे फोकस आपल्यावर कसा राहील याची सगळी रणनीती आखलेली दिसते आणि त्यामुळे आजचा दिवस हा राज ठाकरेंचा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण राज ठाकरेंना मात देण्यासाठी आता शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेना मैदानात उतरली आहे आणि पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंना डिवचण्याचं, मनसेला डिवचण्याचं काम सुरू झालं आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या जंगी जाहीर सभेला एक दिवस उरलेला असताना सेना आणि मनसेमध्ये पोस्टर वॉर सुरू झालं आहे. शहरात ज्या ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर पोस्टर्स लागले त्याच्या बाजूला शिवसेनेचे आता पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कुणी असू शकत नाही त्याचाच असं सांगत एक प्रकारे मनसेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. एक तारखेला राज ठाकरेंची सभा आहे त्यामुळं शहरभर फार मोठे फ्लेक्स लावलेले आहेत आणि त्या फ्लेक्सवर हिंदू जननायक असेल किंवा भगवाधारी अशा ज्या उपमा आहेत किंवा त्यांना शब्द वापरले गेले राज ठाकरेंना. कालपर्यंत शिवसैनिक शांत होते, कसल्या पद्धतीची प्रतिक्रिया नव्हती. मात्र काल उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला की आता तुटून पडा, त्यानंतर मात्र आता राज ठाकरेंच्या सभेबद्दल शिवसैनिक बोलायला लागले. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, राज ठाकरेंचे बघू शकतो आपण, मोठमोठे बॅनर्स आहेत, राजसभा असेल आणि विशेष म्हणजे भगवा पताका त्याच्यावर हनुमान. आता त्याच्या तोडीस तोड शिवसेनेने सुद्धा बॅनर्स लावायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक बॅनर दाखवतो. या ठिकाणी बाळासाहेबांचं एक बॅनर लावलेलं आहे, त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे या सम दुसरं होणे नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंसारखा दुसरा कुणी होऊ शकत नाही अशा पद्धतीचे बॅनर्स आता अनेक ठिकाणी लावलेले आहेत. एकंदरीतच काय तर आता काल उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पोस्टर वॉर असेल किंवा शाब्दिक युद्ध भेटू शकतं, कारण राज ठाकरेंची सभा होईपर्यंत शिवसैनिक आणि मनसेमध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळू शकतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.